निंबोनी येथील कामू पाटील यांच्या मारेकऱ्यांवर 302 गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारी मरवडे इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. निंबोनी येथील कामू पाटील यांच्या खून प्रकरणातील मारेकऱ्यांवर 302 गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारी मरवडे येथे मंगळवेढा विजापूर नॅशनल हायवेवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान याबाबत अधिक माहिती प्रभाकर देशमुख यांनी दिली. तिकडे शेतकरी कामू पाटील त्यांचा मर्डर झाला, खून झाला. आपण खून झाला का म्हणतो, तर त्यांचे दोन पाय आणि दोन हात तुडून गंड दाबून त्यांना मारून टाकलं. परंतु रेकॉर्ड नोंद अशी झालेली आहे की पी आय रणजित माने आणि सरकारी डॉक्टर यांनी मॅनेज करून अक्षरशः आकस्मिक निधन म्हणून आणि अटॅक आला असं नोंद केलेली आहे. आणि ते प्रयत्न 17 दिवशी कुत्र्यानं बाहेर आणलं तोंडात. देवाला काळजी वाटते म्हणते मकतना तोंडा करून कुत्र्यानं प्रेत कामात आणलं. आणि चर्चा झाल्यानंतर आदरणीय रणजित माने साहेबांना पोलीस पाटलांनी फोन केला आणि पी आय रणजित माने स्वतः येऊन पाणी केली आणि त्याच वेळेस पडित वैद्य म्हणजे साहेब की हा मर्डर आहे, याला मारून टाकलेला आहे असं होऊ शकत नाही. परंतु रात्रीत मॅनेजमेंट आर्थिक व्यवहार झालेल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून त्यांनी आकस्मिक निधन होऊ शकत नाही.